बोलायचं नव्हतं पण बोलतोय आता मी हनुमान ताटे संदीप शिंदे कामगार संघटनेचे जे अधिकारी आहेत मेन तुम्ही तुमच्या घरच्यांना लेकरांना असंच फसविला असं तर काय केलं असतं त्यांनी सांगा बरं तुम्ही हो जवळपासून करार आहे एकोणीसशे शहाण्णवपासून तुम्ही कर्मचाऱ्याची पगार वाढ केली नाही त्यावेळेस अशी परिस्थिती होती ज्यांनी डी एड केलेत ते एस टीमध्ये येत होते का तर एस टीमध्ये पगार जास्त होता ओ सगळ्या खात्यामध्ये जेवढे येतं का तर तुम्हाला सरकार केलं की के त्यांना सरकार करावं लागून तुम्हाला सरकार त्यांना सरकार करावं अहो जेव्हा त्या जवळ त्यांना सातवा येथून आयोग दिला तुम्ही पगार वाढ केली तर एस टीवाल्यांचा विचार केला का तुम्ही जर तुम्ही पगारवाढ केली असती तर कर्मचाऱ्यांनी ही आज पाळी संपाची आणली असती का हे विचार करा तुमच्यावर कुठंतरी हनुमान ताटे संदीप शिंदे कर्मचाऱ्यांनी विश्वास दाखवला की पुढं काय जरी आपलं चांगलं करीन तुम्ही चांगलं काय केलं हो कर्मचाऱ्याचं हां कारण टायमाला केलेच नाहीत पगारवाढ केली नाही हां तर मी स्वतःच फक्त बघितलं ना सगळं बँक ओ दुसरीकडे बँक कमी टक्केवारीने कर्ज देते कर्मचाऱ्याला आता मी एस टीच्या माणसांना काय करता अहो जो कर्ज काढतोय कर का तेव्हा रिटायर होत फिटतच नाही बघावं होता तेवढंच हे कर्ज त्याचं कर आय एन लोकमत त्या दिवशी बडे साहेबाच्या पुढे होते तुम्ही काय मी मरतो अरे खरंच असं घेबर फिटून तुला बघवतो बरं किती मरतो कर्मच्या काळजीचा कर्मचाऱ्यांची लई तुला काळजी आहे ना जा आजाद मैदानावर आणि घी पिटून मरभर तू मी मारायला पण तयार आहे अरे त्याला बापाच्या पोटचं लेकरू लागतं मारायला जसे माझे सत्तर कर्मचारी मेले काय तसं त्याला बापाच्या पोटचं लेकरू लागतं मारायला आणि हिम्मत लागते आणि म्हणे मी मरतो काय कर्मचाऱ्यांना पगार वाढ करू शकला असण्या कुत्र्या तो तो काय मार सर र कामगार संघटना कामगार संघटना तुला मी एक सांगतो हो मी पण ड्रायव्हरच्या पुढचं पिल्लो आहे माझा बाप एस टीमध्ये होता आणि मेला जामखेड डेपोमध्ये सतरा तीन सोळा नंबर माझ्या बापाचा होता टीमध्ये ड्रायव्हर होता मला अभिमान होता की माझा बाप एस्टिमेट ड्रायव्हर आहे आणि त्याच्या मागं मी परत एस्टिमेट ड्रायव्हर होऊन लागलो आहे कळलं का माझा बाप